बाजार समिती अंतर्गत रोजगार हमी योजना सारखे उपक्रम राबवून शासनाच्या विविध कामगार योजनांचा लाभ द्यावा यासह अनेक मागण्या घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती चिखली मधील समस्त हमाल मापारी कामगार 16 जानेवारी पासून बाजार समिती आवारात उपोषणास बसले आहेत। वारंवार निवेदन दिल्यानंतरही प्रशासन तथा शासनाकडून कोणत्याही प्रकारचा दिलासा न मिळाल्या कारणाने कृषी उत्पन्न बाजार समितीमधील समस्त हमाल मापारी कामगार यांनी 16 जानेवारी रोजी बाजार समितीच्या आवारातच आपल्या मागण्यांसाठी प्रशासन तथा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपोषण केले आहे। उपोषण करताना समस्त हमाल मापारी कामगारांनी पाठिंबा दर्शवून 17 जानेवारी पासून बाजार समितीमध्ये काम करण्यास नकार देत बाजार समिती बेमुदत बंद ठेवणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलंय। 16 जानेवारी 2019 पासून हमाल मापाऱ्याच्या विविध समस्या संदर्भात आज आम्ही उपोषणाचा पहिला दिवस आहे। त्या अनुषंगाने आज आमच्या मागण्या आहेत किंवा आमच्या पाठीवरचे ओझे कमी केले पाहिजे, 50 किलोची भरती केली पाहिजे, त्याचप्रमाणे दुसरी मागणी बाजार समितीत आवक कमी असल्यामुळे शिदुरी गृह उपलब्ध आहे त्यामुळं शेतकऱ्याकरता हमाल मापाऱ्याकरता कमी दरात अल्पदारात जे खामगाव बाजार समिती सुरू आहे त्याचप्रमाणे याही ठिकाणी चालू करण्यात यावा। तिसरी मागणी आमची हमाल मापाऱ्याकरता मुलीबाळीच्या लग्नाकरता आर्थिक मदत ही शासनानं बाजार समितीनं केली पाहिजे। चौथी मागणी मापारी मंडळीच्या संदर्भात शासनानं जी आर 2014 जी आर आहे किंवा हमाली कंटिन्यू आता करून मापाई शेतकऱ्याकडून कापायची नाही तर आमचं म्हणणं आहे कोणाकडून कापायची की बाजार समितीने जाहीर करावं। पाचवी मागणी वैरुद्ध हमाल मापारी कामगारांना आर्थिक मदत म्हणून जाहीर करावं आणि आरोग्य आपल्या रोजगार हमीसारखी योजना बाजार समितीने राबवून आम्हा सर्वांना काम मिळेल, उपा आमच्यावर उपासमारीची वेळ येणार नाही या पद्धतीत योजना चालू करून आम्हाला काम द्यावं। राजीव शेख, दक्ष पोलीस न्यूज, बुलढाणा।